विद्यार्थी मित्रांनो, सप्रेम नमस्कार. ज्ञानवंदना एज्युकेटर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपण सर्वांचे मी स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पंचायत राज हा जो विषय आहे त्यावरती जे महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत ते सर्व विद्यार्थ्यांना आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 38 प्रश्न बघणार आहेत आणि ही प्रश्न पाठीमागील प्रश्नपत्रिकेत जे विचारलेले प्रश्न आहेत त्याच धर्तीवर हे सर्व प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये इन्क्लूड केले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत मन लावून बघायचा आहे. एक नोटबुक आपल्यापर्यंत आपल्यासोबत रेडी ठेवा आणि ज्याही गोष्टी तुम्हाला इम्पॉर्टंट वाटतील त्या लगेचच नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या. आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो की हे सर्व प्रश्न बघून झाल्यानंतर तुम्हाला कुठेही पंचायत राज या टॉपिकवर कुठेही अडचण येणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 33% आरक्षण देणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहेत? आपले ऑप्शन आहेत मेघालय, मध्य प्रदेश, महाराष्ट्र की तामिळनाडू. तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक क, महाराष्ट्र. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना आरक्षण देणारे पहिले राज्य कोणते होते? तर महाराष्ट्र. त्यानंतर याच धर्तीवर पुढचा प्रश्न आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना सध्या 30% आरक्षण देण्यात येते? 50%, 30%, 15% की 33%? लक्षात घ्या, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना सध्या ऑप्शन क्रमांक ए, 50% आरक्षण देण्यात येते. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 3, पंचायत समितीच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतो? लक्षात घ्या, पंचायत समितीच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव हा गट विकास अधिकारी असतो. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 4, पंचायत राजची शिफारस कोणत्या केंद्रीय समितीने केलेली होती? अशोक मेहता, बलवंतराव मेहता, बाबूराव काळे की वसंतराव नाईक? लक्षात घ्या, पंचायत राजची शिफारस ऑप्शन क्रमांक ब, बलवंतराव मेहता या समितीने केलेली होती. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 5, पंचायत समितीचा सचिव कोण असतो? विस्तार अधिकारी, गट विकास अधिकारी, कृषी अधिकारी की पंचायत समिती सभापती? लक्षात घ्या, सचिव हा शासकीय प्रमुख आहे, त्यामुळे शासकीय प्रमुख हा कधीही अधिकारी वर्ग असतो, पदाधिकारी नसतात, त्यामुळे पंचायत समितीचा सचिव हा गट विकास अधिकारी आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 6, जिल्हा परिषदेचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी कोण असतो? मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्याधिकारी, विस्तार अधिकारी की मुख्य वित्त अधिकारी? लक्षात घ्या, जिल्हा परिषदेचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी हा मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा याला आपण चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर असेही म्हणू शकतो. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 7, महाराष्ट्रातील एकूण जिल्हा परिषद संख्या किती आहेत? 32, 34, 30 की 36? लक्षात घ्या, महाराष्ट्रात एकूण जिल्हा परिषद संख्या ऑप्शन क्रमांक ब, 34 इतके आहेत. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 8, पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? तलाठी, कोतवाल, गट विकास अधिकारी की तहसीलदार? लक्षात घ्या, पंचायत समितीचा प्रशासकीय अधिकारी हा गट विकास अधिकारी असतो. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 9, महाराष्ट्रातील त्रिस्तरीय पंचायत राजमधील ग्रामस्तरावरील घटक कोणता आहे? लक्षात घ्या, पंचायत राजमध्ये 3 स्तर आहे, त्रिस्तरीय समिती आहे. तर 3 स्तर कोणकोणते? ग्राम लेवलवर ग्रामपंचायत, तालुका लेवलला पंचायत समिती आणि जिल्हा लेवलला जिल्हा परिषद. तर लक्षात घ्या, ग्राम स्तरावर तर कोणती असणार आहे ऑप्शनमधून? ऑप्शन क्रमांक क, ग्रामपंचायत हेच योग्य आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 10, जिल्हा परिषद सदस्य संख्या किमान 50 व कमाल किती असते? 75, 90, 100 की 65? जिल्हा परिषद सदस्य संख्या किमान 50 व कमाल 75 इतकी असते. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 11, ग्रामपंचायतीच्या सचिवास काय म्हणतात? सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील की ग्रामसेवक? लक्षात घ्या, ग्रामपंचायतीचा जो सचिव असतो त्याला आपण काय म्हणतो? तर ग्रामसेवक म्हणत असतो. तालुका स्तरावर जी पंचायत समिती असते त्याचा जो सचिव असतो त्याला गट विकास अधिकारी म्हणतो. त्यानंतर जिल्हा परिषद स्तरावर किंवा जिल्ह्याच्या लेवलला जी जिल्हा परिषद असते त्याचा जो सचिव असतो त्याला आपण मुख्य कार्यकारी अधिकारी असे म्हणत असतो. क्वेश्चन क्रमांक 12, भारतातील स्थानिक स्वराज्य शासनाचे जनक कोणास म्हणतात? लॉर्ड रिपन, लॉर्ड मेयो, लॉर्ड कॅनिंग की लॉर्ड माउंटबॅटन? विद्यार्थी मित्रांनो, खूप साऱ्या एक्झाममध्ये हा क्वेश्चन रिपिटेटिवली आस्क झालेला आहे. तर लक्षात घ्या, भारतातील स्थानिक स्वराज्य शासनाचे जनक हे ऑप्शन क्रमांक ए, लॉर्ड रिपन यांना म्हणतात. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 13, कायदा करून पंचायत राज संस्था स्थापन करणारे कोणते भारतातील पहिले राज्य आहे? आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक की मध्य प्रदेश? लक्षात घ्या, कायदा करून पंचायत राज संस्था स्थापन करणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 14, ग्रामपंचायतीचे अ, ब, क श्रेणीमध्ये
वर्गीकरण करताना कोणता निकष लावला जातो? आर्थिक, लोकसंख्या, रस्ते की सामाजिक? तर लक्षात घ्या, ग्रामपंचायतीची अ ब क श्रेणीमध्ये वर्गीकरण करताना लोकसंख्या हा निकष लावला जातो. ग्रामीण मार्गाची देखभाल कोणती संस्था करते? जिल्हा परिषद, राज्य शासन, ग्रामपंचायत की स्थानिक संस्था? लक्षात घ्या, ग्रामीण मार्गाची देखभाल हे ऑप्शन क्रमांक अ जिल्हा परिषद करत असतात. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 16, भारतामध्ये कोणत्या राज्याने पंचायत राज पद्धतीची सर्वप्रथम स्वीकार केलेला आहे? महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान की गुजरात? विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य आंसर आहे ऑप्शन क्रमांक क, राजस्थान. भारतामध्ये राजस्थान राज्याने पंचायत राज पद्धतीचे सर्वप्रथम स्वीकार केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ उपयुक्त वाटत असेल तर लगेचच विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. पुढील क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक 17, ग्राम सेवकावर प्रशासकीय दृष्ट्या कोणाचे नियंत्रण असते? कृषी अधिकारी, तहसीलदार, सरपंच की गट विकास अधिकारी? तर लक्षात घ्या, पंचायत समितीचे जे सचिव आहेत गट विकास अधिकारी हे ग्राम सेवकावर प्रशासकीय दृष्ट्या नियंत्रण ठेवतात. तहसीलदार हे कोणावर नियंत्रण ठेवतात? तर तलाठी यांवर नियंत्रण ठेवण्याचे काम तहसीलदार करतात. ऑप्शन क्रमांक 18, पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यत्वासाठी पात्र ठरण्यासाठी उमेदवारांचे वय कमीत कमी किती वर्ष पूर्ण असावेत? लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक ब 21 ही याचं योग्य आन्सर आहे. जर तुम्हाला पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेची निवडणूक जर लढवायची असेल तर तुमचं किमान वय 21 वर्ष पूर्ण असायला हवं. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 19, ग्रामपंचायतीच्या थकबाकीची वसुली करण्याचे अधिकार कोणास आहे? लक्षात घ्या, ग्रामपंचायतीची थकबाकी वसूल करण्याचे अधिकार जो ग्रामपंचायतीचा जो सचिव आहे कोण? ग्रामसेवक यांकडे हे अधिकार आहेत. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 20 बघूयात, पंचायत राजव्यवस्थेतील कनिष्ठ स्तर कोणता आहे? लक्षात घ्या, त्रिस्तरीय ही मांडणी केली आहे. सर्वात खाली जो ग्राम स्तरावर जो असतो तर तो कोण असतो? ग्रामपंचायत हा कनिष्ठ स्तर आहे. त्यानंतर मध्यस्तर म्हणजे जो तालुका लेवल आहे तिथे पंचायत समिती आणि वरिष्ठ स्तर म्हणजे जिल्ह्याच्या लेवलला जी जिल्हा परिषद आहे ती वरिष्ठ स्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 21, खेडेगावात जन्म मृत्यूची नोंद करण्याचे कार्य कोण करतो? खेडेगावात काय असते? तर ग्रामपंचायत असते. ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो? तो असतो ग्रामसेवक. तर ग्रामसेवकांकडे हे अधिकार आहे जन्म मृत्यूची नोंद करणे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 22, ग्रामसभेचे सदस्यत्व प्राप्त होण्यासाठी नागरिकाचे किमान वय किती वर्ष असावेत? विद्यार्थी मित्रांनो, थोडं कन्फ्युजिंग क्वेश्चन आहे. आपण याआधी बघितलं होतं की पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे सदस्यत्व प्राप्त करायचे असेल तर 21 वर्ष पूर्ण असावेत. परंतु जर ग्रामसभेचं जर तुम्हाला सदस्यत्व हवं असेल तर वयाची किमान 18 वर्ष विद्यार्थी मित्रांनो पूर्ण असावीत. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 23, खालीलपैकी कोणत्या शहरात महानगरपालिका नाहीत? आपले ऑप्शन आहे उल्हासनगर, परभणी, मालेगाव की जालना. लक्षात घ्या, जालना या शहरात महानगरपालिका नाही. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 24, महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक महापालिका कार्यरत आहे? मुंबई, पुणे, ठाणे की नागपूर? लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक क, ठाणे हे याचं योग्य आन्सर आहे. महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक महापालिका कार्यरत आहेत. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 25, पंचायत राज्यव्यवस्थेला कितव्या घटनादुरुस्तीने घटनात्मक दर्जा देण्यात आलेला आहे? लक्षात घ्या, याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक क, 73व्या. म्हणजेच काय? पंचायत राजव्यवस्थेतील 73व्या घटनादुरुस्तीने घटनात्मक दर्जा देण्यात आलेला आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 26, डायडेश ही महाराष्ट्रातील पहिली नगरपंचायत असून डायडेश ही सर्वात श्रीमंत नगरपंचायत आहे. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, दापोली ही महाराष्ट्रातील पहिली नगरपंचायत असून शिर्डी ही सर्वात श्रीमंत नगरपालिका आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 27, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मतदान बंधनकारक करणारे पहिले राज्य कोणते आहे? आपले ऑप्शन आहेत केरळ, गुजरात, तेलंगणा की मध्य प्रदेश? तर लक्षात घ्या, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मतदान बंधन करणारे गुजरात हे पहिले राज्य आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 28, महापौर आपल्या पदाचा राजीनामा कोणास देतात? लक्षात घ्या, शहरामध्ये जसं मुंबई या शहरामध्ये महापौर आहेत, जर महापौरांना जर राजीनामा द्यायचा असेल तर ते काय करतात की जी महानगरपालिका आहेत त्याचे जे आयुक्त आहेत किंवा विभागीय आयुक्त आहेत त्यांकडे आपला राजीनामा सुपूर्त करत असतात. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 29, राज्यात संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबवण्यास कधी सुरुवात झालेली आहे? लक्षात घ्या, राज्यात संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबवण्यास
ऑप्शन क्रमांक ब 2000 या वर्षी सुरुवात झालेली आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 30, जिल्हा निधीतून रकमा काढण्याचे आदेश कोणास असतात? आपले ऑप्शन आहे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, त्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष की ऑप्शन ड यापैकी नाही. तर लक्षात घ्या, जिल्हा निधीतून रकमा काढण्याचे आदेश हे ऑप्शन क्रमांक ब मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आहेत. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 31, पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते? विधानसभा, राज्य सरकार, पंचायत समिती की जिल्हा परिषद? तर पंचायत समितीचे अंदाजपत्रक हे ऑप्शन क्रमांक ड जिल्हा परिषद मंजूर करते. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 32, ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामासाठी कोण जबाबदार असते? तर लक्षात घ्या, ग्रामपंचायतीचा जो सचिव असतो तो ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामासाठी जबाबदार असतो, त्यामुळे येथे योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक क, ग्राम सेवक. त्यानंतर पुढील क्वेश्चन, नागरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थाविषयीच्या नवीन तरतुदी डायडॅश घटनादुरुस्तीद्वारे समाविष्ट करण्यात आल्या आहेत? तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक ब 74 हे याचं योग्य आन्सर आहे. नागरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थाविषयीच्या नवीन तरतुदी 74 घटनादुरुस्तीद्वारे समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 34, पंचायत राज व्यवस्थांना वाटावयाच्या अनुदानासंबंधी तत्वांची शिफारस पुढीलपैकी कोण करतो? योजना आयोग, राज्य वित्त आयोग, त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळ की राज्य लोकसेवा आयोग? तर लक्षात घ्यायचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ब, राज्य वित्त आयोग हे पंचायत राज व्यवस्थांना वाटायच्या अनुदानासंबंधी शिफारस करतात. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 35, महाराष्ट्र राज्यातील नगरपरिषदांचा कार्यभार किंवा कारभार कोणत्या अधिनियमाद्वारे चालविला जातो? तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक अ, महाराष्ट्र नगरपरिषद नगरपंचायती अधिनियम 1965 महाराष्ट्र राज्यातील नगरपरिषदांचा कार्यभार चालविला जातो. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 36, महाराष्ट्र राज्यात पंचायत राज पद्धतीची सुरुवात केव्हा झालेली आहे? याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक अ, 1 मे 1960 महाराष्ट्र राज्यात पंचायत राज पद्धतीची सुरुवात झालेली आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 37, नगरपाल हे पद ब्रिटिश काळापासून कोणत्या शहरांमध्ये निर्माण केले गेले? आपले ऑप्शन आहेत मुंबई, कलकत्ता, दोन्ही ऑप्शन की ऑप्शन ड यापैकी नाही. तर लक्षात घ्या, नगरपाल हे पद ब्रिटिश काळापासून मुंबई आणि कलकत्ता या दोन्ही शहरांमध्ये निर्माण केले गेले. त्यानंतर आजच्या व्हिडिओतील शेवटचा प्रश्न आहे, शहराचा प्रथम नागरिक कोण असतो? तर लक्षात घ्या, शहराचा प्रथम नागरिक हा ऑप्शन क्रमांक क, महापौर असतात. त्यानंतर ग्रामस्तरावर म्हणजे ग्रामपंचायती स्तरावर प्रथम नागरिक हे सरपंच असतात. त्यानंतर तालुका लेव्हलला नगरपालिका एरियामध्ये नगराध्यक्ष हे असतात. मोठ्या शहरांमध्ये महापौर हे असतात. त्यानंतर राज्यासाठी प्रथम नागरिक हे राज्यपाल असतात, तर देशासाठी प्रथम नागरिक हे राष्ट्रपती असतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आय होप तुम्ही व्हिडिओ अगदी मन लावून बघितला असेल. जर तुम्ही व्हिडिओ मन लावून बघितला तर तुम्हाला या 3 प्रश्नांची उत्तरे यायलाच हवी. सर्वात पहिला प्रश्न हा तुमच्यासाठी चॅलेंजिंग आहे, महाराष्ट्र राज्यात पंचायत राज पद्धतीची सुरुवात केव्हा झाली? त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 2, ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामासाठी कोण जबाबदार असतात? विद्यार्थी मित्रांनो, या दोन्ही प्रश्नांची उत्तरे आपण खाली कमेंट करायचे आहे. कमेंट केल्यानंतर ही प्रश्न तुम्ही कधीही विसरणार नाहीत आणि यांचे आन्सरही तुम्ही कधी विसरणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. तसेच विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आमचे प्रयत्न आवडत असतील तर नक्की विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. यामुळे विद्यार्थी मित्रांनो आम्हाला मोटिवेशन भेटतं आणि मोटिवेशन हे कोणाला नको असतो? प्रत्येकाला अभ्यासामध्ये मोटिवेशन हवं असतं, कोणतंही काम करताना मोटिवेशन हवं असतं. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो एक लाईक आणि शेअर नक्की करा. तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा, कारण की हे असं सर्व कंटेंट विद्यार्थी मित्रांनो आम्ही आपणापर्यंत मोफत आणत असतो आणि यूट्यूबसारख्या स्टेजवर मोफत कंटेंट आणणारे खूप कमी तुम्हाला यूट्यूबर मिळतील. विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे नक्की लाईक करा, चॅनलला शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की विद्यार्थी मित्रांनो सबस्क्राईब करायचं आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की कोणत्याही एक्झाममध्ये जर तुम्हाला प्रिपरेशन करायचं असेल तर चालू घडामोडी हा जो टॉपिक आहे तो डेली बेसिसवर करणं गरजेचं असतं. त्यामुळे जे आपले डेली करंट अफेअर्सचे व्हिडिओ येतात ते तुम्ही नक्की बघत चला, कारण की त्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न आणि त्याच्या अनुसरून जेवढीही महत्त्वाची अधिकची माहिती आहे ती आपण इन्क्लूड करत असतो. तसेच आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे ज्यावर आपण डेली 5 क्वेश्चन टाकतो त्या चॅनलला तुम्ही जॉईन करू शकतात, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. याद्वारे आपलं काय होणार विद्यार्थी मित्रांनो, तर दररोज आपणाकडे 15 ते 20 प्रश्न असणार आहेत चालू घडामोडीचे. आणि तुम्ही जर डेली बेसिसवर केलं तर खूप साऱ्या गोष्टी काय आहेत की
आपोआप तुमच्या लक्षात राहणार आहेत, तुम्हाला अधिकची मेहनत करायची गरज नाही। आणि विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे। कोणतंही कार्य करा, कोणताही अभ्यास करा, तर स्वतःवर पहिल्यांदा विश्वास ठेवा, प्रामाणिक प्रयत्न करा, डेली बेसिसवर अभ्यास करा, यश तुम्हाला नक्कीच भेटणार आहे। आणि लक्षात घ्या, प्रथम जेव्हा तुम्ही दिवसा उठता तेव्हा सुरुवातीला जो व्हिडिओ आला आहे तो तुम्ही प्रथमतः वॉच करायचा आहे। तसंच तो वॉच करून झाल्यानंतर दिवसासाठी एक टार्गेट सेट करायचा आहे। म्हणजे टार्गेट अशासाठी सेट करायचं की दिवसभराचा तुमची तुम्हाला कोणता अभ्यास संपवायचा आहे हे जर तुमच्याकडे रेडी असेल तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो तुम्ही स्मार्ट स्टडी करता आणि त्यामुळे यश तुम्हाला नक्कीच भेटेल। खूप मोठा प्लॅन ठेवण्यापेक्षा दिवसाचा प्लॅन ठेवा, आठवड्याचा प्लॅन ठेवा, बरोबर, छोटे प्लॅन ठेवा, त्यानंतर महिन्याचे ॲट द एंड प्लॅन ठेवा। जर तुम्ही छोटे छोटे टार्गेट जर अचीव करत गेले, सातत्य जर अभ्यासामध्ये ठेवलं, तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला यश नक्कीच भेटेल। आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी मन लावून बघितला याकरिता मी आपला ऋणी आहे। नवीन व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत। तोपर्यंत विद्यार्थी मित्रांनो आपल्या काही सजेशन असतील, एखाद्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर नक्की खाली कमेंट करा। पुढील व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत। तोपर्यंत थँक्यू।